कुठे भटकतोस मूर्खासारखा, जे काय फिरतोस ना ते फिरू नको, हिम्मत असेल तर इथे ये। हे सेल्युलर जेलची कोठडी आहे, ये इकडे या बाळा, म्हणजे ये आतमध्ये ये ये दाखवतो तुला। ही बघ 7x11 ची कोठडी आहे। रिद्धी 7x11 ची कोठडी आहे, याच्या खाली जमीन बघ। रिद्धी ही जमीन, या जमिनीवरच झोपायचं। एवढीची चड्डी, कैद्याचे कपडे, साखळदंड गळ्यात, हातात बेड्या, अशा शिगा, कळलं, इथे झोपायचं। हा कोपरा बघ, बघितलास? ह्याच कोपऱ्यामध्ये संडासला लागली तर तिथेच संडास करायचा, तिथेच लघवी करायची, हा इथेच राहायचं। 11 वर्ष तात्याला राहिले, 11 वर्ष सोडलं नाही ब्रिटिशांनी। त्यांच्या गळ्यामध्ये बिल्ला होता, त्याच्यावर डी लिहिलं होतं। डी म्हणजे व्हेरी डेंजरस, कुठल्याही कैद्याच्या डी लिहिलेलं नव्हतं, त्यांच्या याच्यावर डी लिहिलेलं होतं। मग तर काहीच म्हणणं नाही आहे, कळलं ना? बळतोय त्याच्याऐवजी जरा इथे ये, 11 वर्ष सोड, 11 दिवस सोड, एक दिवस तुझ्या गळ्यात सगळं अडकवतो, तुला असं अर्धं कच्चं मांसाचे तुकडे, असं घाणेरडा भात, महारोग्यांच्या हाताने बनवलेलं अन्न, त्याच्यामधले किडे असे काढून तेच खायचं। मग तिथे तुला संडासला लागेल, मग तुला एक दिवस, त्या एका दिवसात तुला 1-2 तास कोलूला लावतो, कात्या कुटायला देतो, हे सगळं कर एक दिवस, हे करून दाखव, मग बडबड कर, हा माझ्या बाळा।